खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय आणि खासगी नोकरी न दिल्यास बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देणारं एक पत्रक नागपुरातील विद्यापीठ परिसरात असलेल्या बस स्थानकावर लावण्यात आलंय। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना अमरावती रोडवर असलेल्या बस स्टॉपच्या भिंतीवर 3 पत्रकं चिकटवलेली आढळली आहेत। यामध्ये शासनाला धमकी देण्यात आली आहे। यामध्ये खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना नोकरी द्या, अन्यथा बॉम्बने उडवून टाकू, अनेक कुटुंबांना बॉम्बने उडवून टाकू, आमच्याकडे शार्प शूटर आणि हल्लेखोर आहेत, त्यांच्या करवी हल्ला करण्याची धमकी या पत्रकात देण्यात आली आहे। यमराज की उंगली रिमोट पर हे अशी धमकी दिल्यानं नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। हे पत्र कुणी लावलं याचा शोध आता नागपूर पोलीस घेत आहेत। दिनांक 8/7 श्रोती गोपनीय एक फोन आलेला आहे की असं कॅम्पस परिसर बस स्टॉपजवळ काही पत्रकं लावलेली आहेत, त्यामुळे ते आम्ही पत्रकं काढून घेऊन पुढे ते योग्य ते कारवाई करीत आहे। ते असे वेगवेगळ्या मजकुराचे पत्रकं आहेत, वेगवेगळा मजकूर आहे, त्याच्यानुसार योग्य ते कारवाई करीत आहे।